लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। भाजपा युवा मोर्चा ग्रामीणच्या वतीने विकास रथयात्रा परभणी। परभणी येथे जुना टोल नाक्याजवळ गंगाखेड रोड, गंगाखेड ते परभणी रोडला देशाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय विकास रत्न पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी विकास महामार्ग असे नाव देऊन केंद्र सरकारला 8 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विकास रथयात्रा व भव्य मोटरसायकल रॅली भारतीय जनता युवा मोर्चा परभणी जिल्हा ग्रामीणच्या वतीने काढण्यात आली। रॅलीचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे परभणी जिल्हा अध्यक्ष माननीय डॉक्टर सुभाषराव कदम, भारतीय जनता युवा मोर्चाचे परभणी जिल्हा अध्यक्ष सुरेश भूमरे, विठ्ठलराव रबदडे, रबदडे मामा, व्यंकटराव तांदळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। उपस्थितीत भाजीउमो महामंत्री आकाशराव लोहट, शिवाजीराव शेळके, भाजीउमो तालुका अध्यक्ष प्रभाकरराव वाघ, भाजीउमो जिल्हा उपाध्यक्ष विलासराव जोंदळे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरराव शिंदे, भाजीउमो सोशल मीडिया जिल्हा संयोजक संजयराव बेटकर, संतराम लोखंडे, भाजीउमो तालुका अध्यक्ष विनायक कांत कडे, बालाजीराव तायडे, मुंजाभाऊ गायकवाड या विकास रॅलीत भाजीउमो पदाधिकारी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी अनिल चव्हाण।